श्री स्वामी समर्थ हर हर महादेव। भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। येत्या 8 मार्चला महाशिवरात्र आहे। या महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात, कारण की या काळामध्ये शिवतत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं। तसेच याच काळामध्ये भोलेनाथ हे पृथ्वीवर असतात असे देखील म्हणतात। त्यामुळे आपण या दिवशी जी काही सेवा करू, जे काही उपाय करू, ते फलदायी ठरतच असतात। भरपूर वेळा आपल्या घरामध्ये आजारपण हे सतत चालू असतं। एक व्यक्ती झाला की दुसरा व्यक्ती आजारी पडतो, किंवा आपलं लहान बाळ असतं तर ते बाळ सारखं आजारी पडतं, किंवा दुसरं कोणी पण सारखं घरामध्ये आजारपण हे काही थांबत नाही। तर हे आजारपण दूर होण्यासाठी कोणता उपाय करावा? तसेच आपली जर एखादी इच्छा असेल, अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, खूप दिवसापासून आपली ती इच्छा आहे आणि ती इच्छा जर पूर्ण होत नसेल तर तुमची इच्छा महाशिवरात्रीला नक्कीच पूर्ण होईल। पण त्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे आणि भोलेनाथांची काही सेवा करायची आहे। जर ती सेवा आणि उपाय तुम्ही केले तर तुमची कोणतीही कठीण इच्छा असो ती नक्कीच पूर्ण होईल। तर कोणते उपाय करायचे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये हर हर महादेव तसेच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आपल्याला पहिला उपाय करायचा आहे तो म्हणजे कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी। तर तुम्ही हा उपाय घरी देखील करू शकता किंवा मंदिरात जाऊन हा उपाय केला तरी पण चालेल। शक्यतो जर शिव मंदिर जवळ असेल आणि तिथे जर तुम्हाला ही सेवा करणे शक्य असेल तर तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता। तर आपल्याला या उपायासाठी काळी मिरी घ्यायची आहे, एक काळी मिरी घ्यायची आहे, कुठेही तुटलेली नसावी अशी काळी मिरी घ्यायची आहे। नंतर आपल्याला 7 काळे तीळ घ्यायचे आहे, सफेद तीळ नाही घ्यायचे, आपल्याला काळेच तीळ या उपायासाठी लागणार आहे। नंतर आता आपल्याला ही काळी मिरी आणि जे काही 7 तीळ आहे ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचे आहे, देवापुढे बसायचं आहे। तुम्ही अगोदर शिवलिंगावरती अभिषेक करून घ्या। तसेच तिथे तुम्ही एक शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करा आणि मग तुम्ही हा उपाय करायचा आहे। तर आपण काळी मिरी आणि 7 तीळ आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे। तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे, ती भगवान शिवशंकरांकडे मागायची आहे। अगदी नोकरी असेल, पैसा असेल, बंगला असेल, जे पाहिजे असेल ते तुम्ही भगवान भोलेनाथांकडे मागायचे आहे। पुढच्या महिन्यामध्ये तुमची ही इच्छा नक्कीच पूर्ण होईल। तर आपण इच्छा मागून झाल्यानंतर आपल्याला ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे। तुम्ही हे काळे तीळ आणि ही काळी मिरी उजव्याच हातामध्ये ठेवायची आहे आणि या मंत्राचा जप हा करायचा आहे। 108 वेळाच आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे, अगदी 11 वेळा देखील नाही आणि 21 वेळा देखील नाही, 108 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे। आणि नंतर ही काळी मिरी आणि काळे तीळ आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे आणि शिवलिंगाचं दर्शन घ्यायचं आहे। लवकरात लवकर तुमची जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल। तुम्हाला जर हा उपाय मंदिरात करायचा असेल तर तुम्ही घरीच मंत्राचा जप करावा आणि मग ही काळी मिरी आणि काळे तीळ मंदिरामध्ये शिवलिंगावरती अर्पण करा। शिवरात्रीच्या दिवशीच आपल्याला हा उपाय करायचा आहे। आता ही झाली कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी। नंतर आता दुसरा उपाय आहे तो म्हणजे आपल्या घरामधील आजारपण आहे ते आजारपण दूर होण्यासाठी। तर आपल्याला 7 बोरं घ्यायची आहे। आता हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्या मनामध्ये सकारात्मकता पाहिजे। भरपूर वेळा आपण उपाय करत असतो आणि आपण म्हणतो की आपण हा उपाय करणार आहे पण याने आपल्याला काही फायदा होईल की नाही असा देखील मनात विचार आणायचा नाही आणि नकारात्मकता ही मनामधून पूर्ण काढून टाकायची आहे। मनामध्ये तुमच्या सकारात्मकताच पाहिजे की मी हा उपाय केल्याने माझं काम हे होणारच आहे, आजारपण देखील दूर होणार आहे व माझी इच्छा देखील पूर्ण होणार आहे, भगवान भोलेनाथ माझी इच्छा नक्की पूर्ण करणार आहे असेच आपण म्हणायचे आहे। तर आता आपण 7 बोरं घ्यायचे आहे। घेतल्यानंतर पहिल्यांदा ते प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। नंतर तुम्ही ते बोर आहे ते बोरं पुसून घ्यायचे आहे। आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे। महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला हे जी काही बोरं आहे ती शिवलिंगावरती अर्पण करायची आहे। आपण हे बोरं अर्पण करत असतो तेव्हा देखील आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप हा करायचा आहे। भगवान भोलेनाथांना सांगायचं आहे की माझ्या घरामध्ये कोणी जर व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीचे नाव सांगायचे आहे व
त्याचं आजारपण हे लवकरात लवकर दूर होऊ दे अशी भगवान भोलेनाथांना मनोकामना करायची आहे. अगदी खूप दिवसांपासूनचा आजार असेल तर तो देखील दूर होईल. पोटदुखी असेल किंवा दुसरं काही असेल तर तो देखील आजार नक्कीच दूर होईल. आपण भगवान भोलेनाथांना सांगायचं आहे. त्यानंतर आपण जी काही 7 बोरे अर्पण केली होती त्यापैकी आपल्याला त्यामधील 1 बोर हे घरी घेऊन यायचं आहे. महादेवांना सांगायचं आहे की मी हे बोर घरी घेऊन जात आहे. घरी आल्यानंतर हे बोर आपल्या घरामधील जी व्यक्ती आजारी आहे, मग तुमचं लहान बाळ असो किंवा दुसरी कोणतीही व्यक्ती आजारी असो, त्या व्यक्तीला हे बोर खायला द्यायचं आहे. कारण की या बोरामध्ये साक्षात भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद आहे आणि यामुळे तुमचा कितीही कठीण आजार असो तो नक्कीच दूर होईल. त्या व्यक्तीला तुम्ही हे बोर खायला द्यायचे आहे. बघा, तुम्हाला त्याचा फरक हा नक्कीच जाणवेल. तसे जेव्हा आपण हे बोर अर्पण करतो तेव्हा आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपण तिथे 3 वेळा करायचा आहे. आणि मंदिरात बसून जर तुम्हाला 108 वेळा जप करणे शक्य नसेल तर तुम्ही घरी येऊन देवापुढे 1 शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्यामध्ये देखील थोडेसे काळे तीळ टाकावे. शुद्ध तूप नसेल तर तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल. आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. मग जेव्हा आपण ही सेवा करू आणि हा भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये उपाय करू तेव्हा तुमचं आजारपण हे नक्कीच दूर होईल व तुमची जी काही कठीण इच्छा आहे ती देखील पूर्ण होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.